पहिला चेंडू, ते तर्रार मारा चेंडू हवेत आणि चेंडूवर येतोय मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक, पहिल्याच चेंडूवरती झटका फटका बसतोय गणेश इलेवन कुक्स संघ। चेंडू आपला पाहायला मिळतोय कोलवंटा, पहिला चेंडू ते तर्रार मारा, गेंद तक भी जा सकता है, ये अच्छी गेंद है, इसको लॉफ कर दिया है फील्डर उसके नीचे और कुमार आउट। याला पुलचा फटका, चेंडू हवेत आहे आणि यावेळेस चांगला स्ट्रोक आहे लॉन्गनला, फील्डर आहे बाद रे नो मिस्टेक, अजून एक स्मॅश करण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा एकदा मिस्टेक बॅट्समन कडनं पण कीपर कडनं। जांभूळ पाडाविरुद्ध फुल टॉसला सुरक्षा तिथे प्रदान केली जाते फील्डर कडून, फलंदाज उजव्या एसटीच्या बाहेर गेला होता, खरं तर ऑन साइडला खेळण्यासाठी तो त्या दिशेने गेला होता परंतु प्रवृत्त स्वतःला रूम देऊन फटका मारलाय, चेंडू हवेत आणि सुरेख झेल टिपला जातोय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये। केला जाईल या स्पर्धेचे शिल्पकार आणि विकी स्पोर्ट्स कुक्सेचे खंदे समर्थक रुपेश मॅनेजमेंट चांगला आहे। फुल टॉसला लॉफ्ट केलाय, एलिव्हेशनची कमी पाहायचं आपल्याला, झेलची शक्यता आहे अगदी कडेला परफेक्ट स्वागत मैदानामध्ये, सुरेख सामना सुरू आहे। चेतन पाटील स्ट्राईकला आहे, सुरेश पारधीला लॉफ केलाय, एलिव्हेशन ची खराबी पाहतोय, डाऊन दी बॉल, सुरेश पारधी स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये, खूप 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 पारितोषिक संदीपजी काठोळे यांच्याकडे आलेले, भूषणजी वेखंड विद्यालय ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने संदीपजी शेलार यांना सन्मानित केलेला आहे। खालीवले संघाला पुढचा चेंडू, आणखी एक गणगणती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि आणखी एक दर्शने झेल सलग दुसरा झटका फटका, निश्चितच ते तर्रार मारा ऑन साइड कडे टर्न करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेत आहे, स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल जातोय, अप्रतिम झेल टिपला जातोय यतीसाठी, हा चेंडू आधीच बॉल, हा कोटाप्याचा आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे दीपेश जाधव, इथे बॉल चांगलाय पंचांकडे, अपील आणि अपील स्वीकारलाय फलंदाज तेजबंद तारा, हा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा, गुड बॉलिंग, हा बॉल इथे मात्र गोलंदाजी हाताळतोय सुरेश पारधी, मिळणं फार गरजेचं आहे स्ट्रायकर दर्शन, हा चेंडू अतिशय वेगवान, आठवण यांच्याकडनं आता मात्र कुठेतरी आपण पाठ स्विचिट कर